नमस्कार मी वैशाली स्वागत आहे तुमचे ती दानवेद वैशालीमध्ये आज मी तुम्हाला शिवलीला अमृत ग्रंथमधील अकरावा अध्याय का वाजायचा कसा वाजायचा आणि याचे काय महत्त्व आहे याबद्दल संपूर्ण माहिती सांगणार आहे महाशिवरात्री हिंदू धर्मातील मुख्य सणांपैकी एक महत्त्वाचे सण आहे हे सण महादेवांच्या भक्तांसाठी अत्यंत महत्त्वाचे मानले गेले आहेत भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी त्यांची कृपादृष्टी सदैव आपल्यावर राहावी आपले दुःख रोग चिंता दूर व्हावी यासाठी शिव लिमा लिलामृत ग्रंथातील अकराव्या अध्यायाचे वाचन नक्की करायचे आहे शिव म्हणजे देवांचे देव महादेव अर्थात भगवान शंकर हे कलयुगात श्रेष्ठ देवता मानले गेले आहेत आणि शिवलीला अमृत ग्रंथातील अकरावा अध्याय हा भगवान शंकराच्या भक्तीचा महिमा सांगतो काशी विश्वेश्वर देवळात बसून श्रीधर स्वामींनी हा ग्रंथ लिहिला आहे महाराष्ट्रातील नव्हे तर देशभरातील शिवभक्त या ग्रंथाची पारायणे करतात कोणत्याही विशेष अध्याय वाचण्याचे बंधन नसलेला स्त्रियांनाही पारायण करता येईल असा हा ग्रंथ आहे महाशिवरात्रीच्या दिवशी इतर काहीही तुम्हाला शक्य झाले नाही तर फार फक्त हा अकरावा अध्याय वाचल्याने किंवा ऐकल्याने सुद्धा महादेवाची कृपा आपल्यावर होते या दिवशी पिंडीवर अभिषेक करावा पांढरी फुले व्हावी जास्त नाही तर तुम्हाला अकरा बेलपत्र भेटली तर ते व्हावी आणि स देवापुढे बसून आसनावरती बसून या शिवलीलामृत ग्रंथातील अकरावा अध्यायाचे वाचन करावे तुपाचा दिवा प्रज्वलित करावा आणि एकशे आठ वेळा ओम नम शिवायचे जप करावे तर या शिवलीलाअमृत ग्रंथाबद्दल मी तुम्हाला पुढे माहिती सांगते की महादेवाची विशेष कृपा प्राप्त करण्यासाठी शिवभक्त शिवलीलामृत ग्रंथातील अकरावा अध्यायाचे वाचन करतात आणि त्यांना उत्तम फलप्राप्तीचे अनुभवसुद्धा त्यांना आलेले दिसतात तर याच्यासाठी अगदी छोटे छोटे नियमांचे पालन करायचे तर तुम्हाला हे वाचन करायचे तर या दिवशी तुम्ही सकाळी लवकर उठायचे आहे स्नानाती झाल्यानंतर तुम्ही देवपूजा करून घ्या धूप धीप लावून घ्या महादेवाची विधिवत पूजन करून तुम्हाला इतर काही शक्य झाले नाही तर तुम्ही अकरावा अध्यायाचे वाचन नक्की करायचे आसनावरती बसून तुम्ही वाचा ही गोष्ट लक्षात ठेवा घरात अगदी सात्विक वातावरण ठेवा आणि वाचन करताना तुम्ही अगदी जोरजोराने ही वाचन करायचे नाही अगदी मनातल्या मनात वाचन करायचे नाही आता तुमच्यासोबत कोणी ते, ते वाचताना ऐकायला बसलेले असेल तर तुम्ही त्याला ऐकायला जाईल इतपत तुम्ही आवाज ठेवायचा आणि ग्रंथाचे वाचन करायचे चला तर आपण हे ग्रंथाबद्दल आणखीन माहिती पाहूया तर जसे की तुम्ही पाहता हे अगदी छोटेसे शिवलीलाअमृत अकरावाध्यायाचे पुस्तक आहे या पुस्तकामध्ये शिवलीला अमृत सार नित्य पठणाच्या बेचाळीस ओवी आणि शिवस्तुती सुद्धा दिलेली आहे म्हणून हे मोठे वाटते तुम्हाला सर्व वाचायचे तर खूप छान पण तुम्ही फक्त अकरावाध्याय जर वाटले तर अगदी थोड्याशा वेळात ते होऊन जाऊ शकतं शिवलीला अमृत ग्रंथातील अकरावाध्याय हे पहा श्री गणेशायनमा धन्य धन तेची जन जे शिवभजनी पारायण सदा अमृत श्रवण अर्चन सदा शिवाचे सूतमणे शौन कादिक प्रति जे रुद्राक्ष धारण भस्मचर्चिती त्यांच्या पुण्यास नाहीमिती त्रिजगती तेची जन्म जो रुद्राक्ष करी धारण तयासी वंदिती शुक्रादी सु सुरगण तो शंकरची त्याचे दर्शन अशा प्रकारे तुम्ही संपूर्ण अकरा अध्याय वाचन करेपर्यंत एका जागेवर बसायचे अगदी वीस मिनिटापर्यंत तुमचं हे अध्याय अध्याय वाचन करून संपूर्ण होते तर हे अशा प्रकारे तुम्ही वाचन करायचे मध्ये उठायचं नाही हे आणि महादेवाला प्रसन्न करण्यासाठी तुम्ही इतर काहीही नाही केले तरी चालेल पण या अध्यायाचे वाचन नक्की करा तर मैत्रिणीनं व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगा आणि आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तोपर्यंत धन्यवाद